पोलीस प्रशासनाची एक महत्त्वपूर्ण बैठक मंडळांसोबत नुकतीच पार पडली आणि या बैठकीमध्ये पोलीस अधीक्षकांनी मंडळांना काही सूचना आणि सक्ती घालून दिल्या आणि यांचं जर पालन झालं नाही तर यंदा आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही कारवाई करू असा इशारा सुद्धा या दरम्यान पोलीस अधीक्षकांनी मंडळांना दिलाय। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे यांनी जिल्ह्यातल्या सर्व गणेशोत्सव मंडळांना आणि डॉल्बी धारकांना सक्त ताकीद देताना यंदा डॉल्बीचा आवाज कमीच ठेवा, अन्यथा मी गप्प राहणार नाही, थेट गुन्हा दाखल करण्याचा असा इशारा दिलाय। गणेशोत्सव विसर्जन आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय जिल्हा शांतता कमिटीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात घेण्यात आली। या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। एसपी सरदेशपांडे म्हणाले, सोलापूर जिल्ह्याचा डीएनए अतिशय शांतताप्रिय आहे। मुस्लिम समाज बांधवांना आवाहन केल्याप्रमाणे त्यांनी पोलिसांना प्रतिसाद देताना मिरवणूक 28 ऐवजी 29 तारखेला काढण्याचे एकमताने ठरवले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। गणेशोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यामध्ये सगळ्या प्रकारची काळजी घेतली आहे। आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यात काही झाला नाही, यापुढे सुद्धा होणार नाही, म्हणून काफिल राहू नका, आम्ही सतर्क आहोत, तुम्हीही सतर्क राहा असं आवाहन करत यंदाच्या गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये डॉल्बीचा आवाज कमी ठेवा, डॉल्बीचा जर गैरवापर होत असेल तर त्यांच्यावर दबाव आणा, अन्यथा डॉल्बी धारक आणि मंडळांविरुद्ध आम्हाला कारवाई करण्यास भाग पाडू नका असा इशारा श्री सरदेशपांडे यांनी दिलाय। सांगितलेला आहे की जर तुम्ही या वर्षी डीजेचा नियमाच्या बाहेर जाऊन जर वापर कराल तर तुमच्यावर निश्चितच कारवाई होईल, नियम ठरलेला आहे 80 डेसिबल 75 डेसिबल एवढी मर्यादा आहे, ध्वनी मर्यादा ठरलेली आहे। तर इंडस्ट्रियल झोन मध्ये 75 डेसिबल, रेसिडेन्शियल झोन मधली जी 45 ते 55 डेसिबल, आता ही जी मर्यादा आहे त्या मर्यादेचं पालन हे करणं आवश्यक आहे। पण आमचा अनुभव असा आहे की मंडळ जे आहे ते या मर्यादांचं पालन करत नाही। आम्ही यावेळी स्पष्ट सांगितलेलं आहे सगळ्यांना आणि आपल्या माध्यमातून परत एकदा सांगतो, जे मंडळ शिस्तीत राहणार नाही, जे मंडळ डॉल्बीचा गैरवापर करतील त्याच्यावर आम्ही अतिशय कठोर कारवाई निश्चितपणे करणार आहोत। म्हणजे एक चिंता आहे ही की आपण गणेशोत्सवाचं जे आहे ना ते विकृतीकरण केलेलं आहे। गणेशोत्सव म्हणजे काय तर फक्त 10 दिवस आपण मंडपामध्ये गणपती बसवतो आणि शेवटच्या दिवशी वेडेवाकडे गाणे लावून डीजेवर नाचतो, तर हे सगळं जे आहे विकृतीकरण झालेलं आहे, हे रोखण्याची गरज आहे। पण पोलीस प्रशासन म्हणून आम्ही एक निश्चय केलेला आहे की जे जे डॉल्बी धारक असतील आम्ही त्यांची यादी पण तयार करणार आहे आणि वर्षभर आम्ही म्हणजे एक दिवस त्या दिवशी रस्त्यावर मॉब असतो, आम्हाला कारवाईला काही अडचणी येतात त्यावेळी ठीक आहे, दुसऱ्या दिवशी पासून आमची अशी कारवाई सुरू होईल की त्या लोकांना परत हा व्यवसाय करू नये असं वाटण्याची स्थिती जी आहे ती आम्ही निर्माण करू, इथपर्यंत आमची तयारी राहणार आहे। योग्य प्रकारे कायद्याच्या चौकटीत बसेल अशी आम्ही कारवाई अशा डॉल्बी धारकांविरुद्ध आणि मंडळांविरुद्ध करू। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आपापल्या ठिकाणी नेतृत्व करताय, अतिशय चांगल्या प्रकारचं नेतृत्व आपण करताय, आजच्या सभेमध्ये सुद्धा आपण अतिशय चांगल्या प्रकारचे विचार मांडले आणि एकूणच आपल्या सगळ्यांबद्दल एक चांगला विचार करणारे नागरिक अशी माझी भावना आहे। त्यामुळे त्या भावनेतून मी आपल्या सर्वांना एक विनंती करू इच्छितो की असे जे मंडळ जे आहे हे जे डॉल्बीचा गैरवापर करतात कृपया आपण त्यांच्यावर थोडा दबाव आणावा, आपण दबाव आणावा, आम्ही कायदेशीर कारवाईचा दबाव आणू, निश्चितचपणे सोलापूर जिल्ह्यामधून आपल्याला डॉल्बीला हद्दपार करता येईल आणि ते आपण करायला पाहिजे।